दिवसाच्या निमित्ताने माझ्या हजारो कार्यकर्ते माझ्या प्रेमापोटी उपस्थित राहिले, मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आयुष्यातली 35 वर्ष कार्यकर्त्यांकरता म्हणून ज्यावेळी खर्च करतो आणि एक प्रेमाचं नातं आपल्या जीवनामध्ये ज्यावेळी जमत त्यावेळी अशा पद्धतीने कार्यकर्ते भेटायला येत असतात, त्यांच्या अंतर्मनामध्ये एवढा भाव असतो की दीपक भाऊ आपला आहे आणि हा भाव आपल्या पाठीशी कायम राहणार ही भावना या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा कालावधी असो अथवा नसो, परंतु कार्यकर्त्याशी जे माझं मी नातं आयुष्यामध्ये जोडलेलं आहे ते नातं अखंडितपणे परमेश्वराने टिकून ठेवा ही भगवंताच्या चरणी माझी प्रार्थना. या ठिकाणी बाळासाहेब दाभेकर हे देखील माझे लहानपणचे मित्र आहेत, दत्ताभाऊ सागरे आहेत, मंदार जोशी आहेत, आणि प्रत्येकाचं असं वाटतं की दीपक भाऊ आपल्या घरातले ही भावना प्रत्येकाच्या मनातली आहे आणि हे नातं आपोआप निर्माण होत नाही. ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं की माणसाने माणसावर प्रेम करायचं, म्हणजे जाती पातीच्या भिंतीच्या पलीकडं मी नातं माझ्या कार्यकर्त्यांशी माझ्या आयुष्यामध्ये जोडलं. आता काही लोक मला कार्यकर्ते म्हणायला लागले की बाबा आता खासदारकीसाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये राहिल्यानंतर सामाजिक जीवनामध्ये राहिल्यानंतर माझा हक्क देखील प्रस्थापित होतं त्या निमित्ताने की याचा आपण देखील खासदारकीची मागणी का करू नये, परंतु पक्षाच्या भिंती या प्रत्येकाला असतातच, परंतु सध्याच्या राजकीय जीवनामध्ये राजकीय घडामोडीमध्ये काय नक्की चालले हे समजत नाही. ज्यावेळी हे वातावरण स्थिर होईल त्यावेळी माझी मागणी ही निश्चितपणे असणार की पुणे शहराची लोकसभेची उमेदवारी मला मिळाली पाहिजे. आघाडीच्या माध्यमातून असू द्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून असू द्या, मागणी माझी निश्चितपणे असणार आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक पक्षाने सर्वे करावा की कोणते कार्यकर्ते कोणाच्या पाठीशी आहेत. या निमित्ताने मला विश्वास आहे की पुणेकर जनता साधारण 25 आहे ही निवडणूकच दाखवून दिलं आपल्याला, कारण आपल्याला माहिती आहे की कसबा मतदारसंघाची निवडणूक जी झाली तरगेकरांना यश त्या ठिकाणी मिळालं. सर्वसामान्य माणसांना जाणणारा माणूस दरगेकरांची ओळख असल्या कारणाने सर्वसामान्य माणूस यांच्या पाठीशी उभा राहिला आणि एक वेगळा इतिहास कसबा मतदारसंघामध्ये घडला तोच इतिहास पुन्हा पुणे शहरामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करायला असं वाटतं. पुनश्च एकदा माझ्या कार्यकर्त्याने माझ्यासाठी जे प्रेम केलेलं आहे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित राहून त्यांना पुनश्च एकदा मी धन्यवाद देतो.